नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहिला पाहिजे. मी आहे आता दहिसरला. प्रथमतः शुभ सकाळ. सकाळचे वाजले आहेत मंडळी आत्ता 4:15. तर मला ॲक्च्युली पोचायचं आहे आता पनवेलला. आपली जी दिवा पॅसेंजर आहे त्याने आज चाललो आहे मी दापोलीला. हो, परत दापोलीला आपण चाललो आहे. दापोलीला आज आपल्याला जायचं आहे निखिलच्या गावी आसूदला, कारण गोपाळ काळा येतो आहे. तर दहीहंडीची जी काही मजा आहे ती यावर्षी आपण दापोलीमधून घेणार आहे. तर दिवा पॅसेंजर ॲक्च्युली आहे ना पनवेलला येते 6:53. तर मला ॲक्च्युली आता पूर्ण कसरत करायची आहे. 4:45 फास्ट पकडून बँड्राला जायचं आहे, बँड्रावरून वडाला, वडाल्यावरून पनवेल. आणि हा सर्व जो टायमिंगचा जुगाड केलेला आहे तो बरोबर मी 6:50 आसपास आहे ना मी पनवेलला पोचणार आहे, म्हणजे 2-3 मिनटं अगोदरच. बघूया कसं कसं होतं आहे, कारण धावपळ थोडीशी होणार आहे. तर सकाळ आहे मंडई, मयुरी आणि अवनी पण झोपलेली आहे. तर त्यांना आता बाय बाय करतो आणि निघूया. जास्त काय आपल्याकडे सामान नाही, एकच बॅग आहे. तर चला पटापट आहे ना पनवेलला जाऊन पहिलं निखिलला भेटूया, मग दिवा पॅसेंजर गाठूया, तिथून मग दापोलीला जाऊया. दहिसरला आलो आहे तर इथून आहे ना 4:45 जी गाडी जाते फास्ट गाडी ती तर कॅन्सल आहे वाटतं. डायरेक्ट लावलेली आहे 4:55 कठीण आहे. आपण आता जुईनगरला पोहोचलो आहे तर इथे आहे ना निखिलला भेटायचं आहे. दिसतोय समोर भरपूर पुढे आहे, भरपूर पाठी आहे, काहीतरी सामान पण घेऊन आलाय. अरे बराच लांब राहिलास. चल बस काय आणलंय हा वाजवायला? गावावरनं चला. तर आपण आता पनवेलला पोहोचलो आहे, निखिल पण भेटला आहे. चला 8 वर लागते ना गाडी? 7-8 वर लागेल गाडी. इकडे आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 7 आहे ना, 7 वर आलोय आणि ट्रेन पण आले बघा दिवा पॅसेंजर. पुन्हा येत आहे का सोडायला आला? चल चल मग भेटू गणपतीला. वरतीच का? वरती बसायचंय. चालेल चल. वरती जागा भेटली आपल्याला, वरची बुकिंग आहे. समोसा एसी आहे ना? हा मग चालेल. मग ट्रेन 6:55 आली होती पनवेलला आणि आता 7:35 झाले. ट्रेन फायनली निघाली, इथे क्रॉसिंगसाठी थांबलेली. चला गावच्या प्रवासाला फायनली आपली सुरुवात झालेली आहे. चल चल
खूप खूप शुभेच्छा भेटल्या बद्दल बरं वाटलं. सकाळचे 9:15 वाजलेत आणि आम्ही पोहायला आलो. पोहायला आलोय, भूक लागली. वडापाव गरम 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 आहे वडापाव. लागले 9 वाजलेत. आपण आता रोहा सोडलाय. किती वाजता पोहोचणार आहे आपण? 11 वाजेपर्यंत आपण पोहोचू खेळला. बघूया तशी वेळेमध्ये गाडी चालले. कसे काकडे? द्या दोन द्या चांगले. द्या कोवळी कोवळी मस्त. सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता वीर स्टेशन क्रॉस केलेलं आहे म्हणजे आता आपण जवळजवळ पोचलोय. इथून लगभग 1-1.25 तास लागतो खेडला पोचायला. ऐकतंय ना तुमचं आलं? चला आपल्याला दादा दहिसर पासून होते भेटू लवकरच. दहा 25 झालेत आणि आपण आता करंजाडीला आहोत. इथे ॲक्च्युली क्रॉसिंगसाठी गाडी थांबली. कोणती गाडी येते काय माहिती? चायनीज भेल, वडापाव, समोसा पाव, बरंच काय काय येते इकडे. Thank you.
गाड़ी विनेरेला आले आणि इथे पण क्रॉसिंगला थांबले, म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंगला थांबले, पण जास्त वेळ थांबत नाही, एक 5-1 मिनिटं थांबते आणि निघते, ते बरं आहे। हा येऊ दे सरळ, येऊ दे सरळ, येऊ दे सरळ। यूट्यूब फॅमिली ती सभासद आहे। दादा नाव तुमचं? विठ्ठल मोरे। विठ्ठल मोरे कुठे कुठे? केळते मानगाव। केळते मानगाव दिवा पॅसेंजरला जास्त असतं ना? दिवा पॅसेंजरला असतात। दादांकडून आठवणी काहीतरी घ्या। काय तुमच्याकडे? वेपर्स पॉक पण नाही? वेपर द्या। मी पण तुमचा फॅन आणि इथंच असतो। सकाळचे 11:20 झालेत, फायनली खेळला पोहोचलो। निखिल कसं डेपोला जायचं नाही तर? हो डेपो, ऍक्च्युली डेपो करून दापोली, दापोली करून असूत असूत, बघूया असा सर्व प्लॅनिंग आहे। दिवा सावंतवाडीला गाडीला 2 डबे असतात रिझर्वेशन, बाकी सर्व जनरल असतात। तर चला बाय बाय, गाडी निघाली पुढे सावंतवाडीकडे। तर आपण खेडला पोहोचलो आहे, तर खेडपासून आता जायचं आपल्याला शेअरिंग ऑटोने डेपोला। 20 रुपये इथून आहे, 20 रुपयात तुम्ही डेपोला पोहोचू शकता। बस पण असते। हां पण बस त्या टायमिंगवर आहेत, भरपूर रिक्षा लागल्या तिकडे। सुरेश वेळला तुमचं नाव आहे का? अच्छा, दादांच्या रिक्षातून चाललो आहे आपण डेपोला। खेड डेपोच्या इथे आपण आता पोहोचलो आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीतील आहे ना सभासद आकाश आता बैठला तिकडे। तर यांचं आहे ना इकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तुमचं हे चालतं ना, साईदारा? तर कुठे कुठे जातं तुमच्या इथून? मुंबई ठाणा पुणे। मुंबई ठाणा पुणे। तर एक्झॅक्ट लोकेशन कुठे तुमच्या शॉपचं? स्टँडच्या मागे। स्टँडच्या पाठीमागे आहे ना क्वालिटी मार्ट करून आहे, त्याच्या बाजूला यांचं ऑफिस आहे। तर कधी बुकिंग करायची असेल तुम्ही इकडे येऊ शकता। लालपरी आलेली आपली खेड डेपोमध्ये। तर ॲक्च्युली आकाश आज आपल्याला सोडायला येतात आता दापोलीला। तर ॲक्च्युली सर्व घाईत आहोत, पण त्यांनी फोर्सेस केले की जाऊया करून दापोलीला। तर त्यांच्या गाडीतून आपल्याला आता दापोलीला जायचं आहे। तर फायनली आहेत ना आकाश आज आपल्या सोबत आहेत, बघा ड्राईव्ह करत आहेत। फायनली त्यांनी आत्ता मनात आणलं आहे की आपल्याला दापोलीला सोडायचंच। आता ते सोडते आपल्या दापोईला, बसने आपण जात नाही आहे। तर धन्यवाद दादा, बरं का? होय होय, वेळात वेळ करून आल्याबद्दल। नेहमी असंच प्रेम राहू दे आमच्यावर। नक्कीच नक्कीच, होय यापेक्षाही जास्त। होय नक्कीच। तर चला म्हणजे आपण निघालो आता दापोलीला, एका तास जाईल आपल्याला दापोईला, जाऊन मग घरी जाऊ। फायनली मंडळी आपण आहे ना डायरेक्टली आसूदलाच पोचलो आहे, कारण आकाश दादा आहेत ना आपल्याला सोडायला आले डायरेक्टली आता निखिलच्या घरी। तर पोचलो आहे आपण घरी। हे समोर आहे ना, हे निखिलचं घर आहे। तर गाडी इकडे वरती टर्न घेत आहेत, इकडे गाडी लावायची आहे, मग निखिलच्या घरी जाऊ। गावाला आलो। निखिलच्या घरी आलो आहे, चहा पाणी झाला। चहा पाणी दोघांनी नाही गेलं आहे, चौघांनी गेलं आहे। आपल्या चौघ आहे ना आकाश दादा पण आलेले। तर दापोलीतून डायरेक्ट निखिलच्या घरी सोडलेलं आहे आणि छान वाटलं। ॲक्च्युली काय आलं, 1-1.5 तास जो ट्रॅव्हलिंग झाला ना त्याच्यात थोडंसं बोलता पण आलं, तर पहिल्यांदाच भेटलो, म्हणजे फोनवरती आमचं बोलणं व्हायचं पण असं पर्सनली पहिल्यांदाच भेटलो, तर बरं वाटलं ते पण। तर दादा सांगायचं झालं तर आहे ना तुम्ही साईतारा ट्रॅव्हल्स आहे आपली खेडवरून, तर खेडवरून मुंबईला जायचं असेल, मुंबई ठाणे पुण्यावरून खेळलं यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो मी परत पाहिजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता। तर आता घरी आलो आहे, जरा टाईम पण वाचला आणि बरं पण वाटतं आहे। तर आता चहा पाणी वगैरे आपली उरकलेली आहे, दादा काय जेवायला थांबत नाहीत बोलतात, निवांत काहीतरी आपण करूयाची पार्टी पण बाकी आहे, बुलेटची पार्टी बाकी आहे, बाकी बऱ्याच पार्ट्या बाकी आहे, ते काहीतरी करू दादांसोबत पार्टी। पण आत्तापुरते निघाले दादा,
चला थँक्यू, नेहमी असंच आमच्यावर प्रेम राहू दे तुमचं, ह्याच्यापेक्षाही जास्त राहील. आणि हा आबाऊ पण आपल्यासोबत आयला, मात्र नाव काय? साहिल साळवी. साहिल साळवी पण दादासोबत आयला, तर आता हे दोघं निघालेत खेळला. चला भेटू काहीतरी परत लवकरच. बाय बाय. हो हो होय होय. चला बाय. अरे कुठं नेतोस, कुठं काय झालं माहितीये का, जो माणूस बाईक चालवतो ना, तर ही पण त्याला वाटत की बाईकच आहे. मी ना मग हा धावलाय नेतोय पुढं. ऍक्च्युली हे ऍक्टिव्हला ब्रेक असतो असं संपवत. चला मंडळी, आकाश दादा आलेले ते पण गेलेत, आपल्याला छान वाटलं, मजा आली, कारण ट्रॅव्हलिंग पण झाली 1.5 तासाची, पटापट पण घरी पण आलो, थकलेलो आहे ते ठीक आहे. तर आता जेवणार आहे, झोपणार आहे मस्त 1-2 तास तरी निवांत, व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येईलच. 2-3 दिवस तर लय भारी आहे, मजा येणार आहे इकडे, दापोलीचा व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत आणि सुंदर निसर्ग आजूबाजूला. तर आता काय निखिलच्या घरी आलो आपण, तर बघू जमेल तशा व्हिडिओ करत राहीन आणि तुमच्यापर्यंत पाठवत राहीन. तर चला मंडळी, हा एक प्रवास होता आपला मुंबई टू दापोली. तर हा व्हिडिओ आता थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा. काय पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटा निखिलचं वाक्य. कॉपी राईट क्लेम नको टाकू सर. नाही. चला बाय.